या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नंतर यवतमाळ नंतर 20 तारखेला साहेब जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. महात्मा नवीन जय जर्मकास व्ही आय पी रोडच्या बाजूला व्ही आय पी रोडवर लालवाडीचा आता ते नवीनच झालं आहे ते नवीनच आहे ते 4-5-6 महिन्यापासून सभा आहे त्या दृष्टीने आम्ही आता नियोजन चालू आहे. तर मला खात्री आहे की जंगी मोठी सभा साहेबांची ओळख त्याच्या तयारीनिमित्त आम्ही आता बैठक घेतलेली आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह दिसून येतो आणि मोठ्या संख्येनं लोक जमतील अशी एकदम चांगली सभा त्या ठिकाणी होणार आहे. साहेबांच्या एकत्रितच विदर्भ दौऱ्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाची भावना आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील एक चैतन्य संचारलेलं आहे आणि मला खात्री या दौऱ्यानंतर मोठा पक्ष कार्यालय पक्षाच्या आमच्या एकंदरीत पुढच्या वाटचालीमध्ये देखील मोठा याच्यामुळे एक फरक पडणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण या सभेकडे बघत आहोत. त्याची तयारी देखील मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. काही नगर परिषदेसंदर्भातल्या देखील काही तक्रारी माझ्याकडं आमच्या काही कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्यांनी देखील केल्या होत्या आणि त्या संदर्भात खरं आज मोठी बैठक आम्ही इथं लावलेली आहे. म्हणून आपल्याला बैठकीनंतरच भेटणं मला तर हे वाटत होतं पण आता ठीक आहे. आता आपलंही खूप वेळचे आपण कुठं गेलो ते कुठं त्यामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. तर त्या संदर्भात आम्ही सातत्याने नगराध्यक्ष यांना निवेदन दिले होते. बऱ्याचशा ठिकाणी रिपेरिंगची आवश्यकता आहे आणि ज्या ग्रेडचं काँक्रीट पाहिजे होतं म्हणजे M80, M20 या ग्रेडचे एस्टिमेटला प्रोव्हिजन आहे त्या काँक्रीटचं. पण ते शिवराज शिंदे प्रदेश सचिव युवक काँग्रेस राष्ट्रवादी तर त्यांनी सातत्याने ते अभियंते जे होते त्यांनी सुद्धा लक्ष न दिले आणि सदर जे कंपनी आहे PL Ltd म्हणून त्यांनी सबलेट केलं आहे काम म्हणजे ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर काम नाही करत आहे. ती एकत्रित कामाच्या दर्जाविषयी आणि कामाच्या एकंदरीत मुदतीविषयी त्यांच्या काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या आणि पदाधिकाऱ्यांनी देखील काही मला याबद्दल लेखी तक्रारी माझ्याकडे होत्या. त्या अनुषंगानं आज ही बैठक लावलेली आहे. म्हणून बैठक झाल्यानंतर आता काय उत्तर होतील तर ते दिले असते तर आता त्याच्याविषयी मी आता काय जास्त बोलू शकणार नाही. आज बिरसा मुंडांची जयंती देखील आहे. तर एका हे आमचं कार्यक्रम संपल्यानंतर एक आदिवासी पाड्यावरती आम्ही भेट देणार आहोत आणि तिथं देखील आदिवासींचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. वर्धा जिल्ह्यात कुठं आहे आदिवासी सुद्धा तक्रार केली होती. हा खूप खूप इन्कन्व्हिनियन्स लोकांना खूप इन्कन्व्हिनियन्स झाला. जिल्हाध्यक्ष साहेबांनी हिंगणघाटबद्दल सुद्धा हा जो मलनिस्सार आणि पाणी पुरवठा योजनेचं जो काम झालेला आहे तो सर आणि गेल्या वर्षभरापासून आमचे सगळे पदाधिकारी हे तक्रार करतात की ही खूप लांब म्हणजे मुदत संपून जाऊन हे काम चालू आहे. रस्ते खोदलेले आहेत त्यामुळे नागरिकांना खूप त्रास आहे. हे मला वर्षभरापासून मी ज्यावेळी दौऱ्यावर येतो त्यावेळेसपासून ह्या तक्रार आहे. त्यामुळे असं नाही की आम्ही उगाच सत्तेत आलो म्हणून उगाच राजकारणापाई चौकशीला असा काही विषय नाही. सातत्यानं जेव्हा ह्या तक्रारी माझ्याकडे येत राहिले त्यामुळे आजची ही चौकशीची आढावा बैठक आहे. सर काय त्याच्या ज्या काय कसं आहे की लगेच आली तक्रार म्हणून आम्ही लगेच एकदम लगेच हे केलं तर त्याला कधी कधी राजकीय हे पण येतं ना कधी कधी. तर त्याच्यातलं गांभीर्य आलं तर आम्ही लावली ना चौकशी लावली तर त्याच्यावरती मी व्यवस्थित काय. सर जो मला आज एवढे सगळे मंत्रालयातले देखील अधिकारी मिसीवरती आहेत इथले देखील जिल्हा परिषद सगळे जबाबदार अधिकारी बोलून ही बैठक लावलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित आम्ही काय कोण चुकला असेल कोण बेजबाबदार असेल तर त्याला आम्ही काय कुठं काय अजिबात हे करणार नाही. सर मी अभी सारी चीजे अभी सामने आ जाएगी अभी बैठक थोडंसं अचानक थोडंसं जरा गडचिरोली माझ्या मत मी एक्झॅक्ट माझ्याकडे दौरा नाही पण मी जिथं जिथं संपर्कमंत्री चंद्रपूरला आणि वर्ध्याला आहे तर दोन्हीकडं तर आहेतच. त्या व्यतिरिक्त गडचिरोलीला आहेत आणि यवतमाळला देखील आहे. नागपूरला आहेत 17 नागपूरला
माननीय उपमुख्यमंत्र्यांकडेही हा विषय आम्ही होतो मीटिंगमध्ये आणि स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे जे काही योग्य असेल ते आपल्या सर्वांची भावना उपमुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्र्यांना आणि मला वाटतं आणि एस पींना मला वाटतं उपमुख्यमंत्री महोदयांनी तोंडी सूचना माझ्यासमोर केली आहे. काल पुढे जाण्यात आले आहे पालकमंत्री किंवा प्रशासनाचे, त्यामध्ये दोन लोक जखमी झालेले आहेत. न्याय प्रविष्ट विषय असेल तर तिथे वेळ हा लागतो. न्यायालयाचं अवमान काय पण आता जर काय एखादा विषय न्याय प्रविष्ट असेल न्यायालयाला डावलून आपल्याला सरकारला काय करता येत नाही ना. विषय सरकारची भावना उलटत जी काय सर्वांची भावना ती शासनाची देखील भावना आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंबईला उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय घातला, त्यांनी देखील सकारात्मकपणे प्रशासनाला सांगितलं होतं. पण आता जर आपण जर काय न्यायप्रविष्ट विषय असेल तर शेवटी वी हॅव टू वेट.